नमस्कार मी वैशाली महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आज आपण चर्चा करणार आहोत लोगो हे व्यवसायाचं प्रतिबिंब आणि या विषयावर मार्गदर्शन देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मानधनी सर आपण सरांचं स्वागत करूया सर या कार्यक्रमात खूप खूप स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करायची मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया नवनीत क्रिएशन्स हे त्यांच्या संस्थेचं नाव आहे गेली सात वर्ष त्यांनी न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्र ग्राफॉलॉजी म्हणजे हस्ताक्षरशास्त्र रमलविद्या आणि खूप साऱ्या लोगोंचा त्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी आतापर्यंत सुमारे सातशेहून अधिक वेगवेगळे लोगोज हे तयार केलेले आहेत अगदी दहा लाखांपासून ते एक हजार करोड रुपयांची उलाढाल असलेल्या संस्थांसाठी त्यांनी हे लोगो बनवलेले आहेत तर ता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया लोगो बनवण्याच्या प्रक्रियेविषयी अधिक माहिती सर खरं तर लोगो हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि कोणत्याही कंपनीचं आपण जेव्हा नाव घेतो तो डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे लोगो लोगो हीच कंपनीची ओळख आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि या लोगोचा तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे तर हा अभ्यास नेमकं काय का आहे कसा केला यामागचा गमक काय ॲक्च्युअलमध्ये आपण प्रत्येक व्यवसायाकडे जेव्हा बघतो त्या व्यवसायाच्या मालकपेक्षा त्या व्यवसायाचा लोगोच आपल्या लक्षात येतो आणि हे बघत असताना म्हणजे कोतवल म्हणून मी पहिले तो बघायचो कोणता लोगो चांगला आहे कोणता खराब आहे मग त्यात क्युरियासिटी वाढत वाढत साधारणपणे मी एक हजार सक्सेसफुल ब्रँडचा अभ्यास केला आणि नियर अबाउट पंधरा ते वीस हजार फेल्युअर ब्रँडचा अभ्यास केला मग लहानपासून मोठ्या व्यवसायाचा आणि आपल्याला जाणून आश्चर्य होईल की जे सक्सेसफुल ब्रँड आहेत त्या दहा अशा कॉमन गोष्टी होत्या त्या सगळ्यांमध्येच होत्या थोड्याफार प्रमाणात आणि जे फेल्युअर ब्रँड आहेत त्यामध्ये अशा काही आठ ते दहा गोष्टी होत्या ज्या सगळ्यांमध्येच होतात म्हणजे माझ्यानुसार स्टारबक्स आणि ऑडिटचा लोगो सेमच आहे आणि माझ्या याच्यात फेल झालेले काही बिझनेस असतील त्यांचे लोगो पण सेमच आहेत तर प्रत्येक लोगोमध्ये नो डाऊट आयडियलॉजी असते स्टोरी असते मोठमोठ्या ब्रँडच्या लोगोमागे जसं ऑइलवरून जिओ नाव तयार झाला आणि मग तो वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत पण त्याच्या पलीकडे जाऊन लोगोमध्ये त्या व्यवसायाच्या मॅनेजमेंटची ओनरची एक थिंकिंग पॅटर्न दिसत असतो आणि तो थिंकिंग पॅटर्न किती स्ट्रॉंग करता येईल तसा आपण प्रयत्न करत असतो नक्कीच लोगो सराई खूप महत्वाचं आहे आणि हे लोगो मात्र कसे बनवायचे याबद्दल काय सांगाल लोगो बनवत असताना बऱ्याचशा वेळेस म्हणजे आता मला नेहमी प्रश्न हेच विचारतात माझे की अहो डी टी पी ऑपरेटरला आम्ही डिझाईन बनवायला सांगतो शंभर दोनशे पाचशे रुपयात लोगो बनतो ती डिझाईन कशी अट्रॅक्टिव्ह बनेल आम्ही ती बनवतो आणि लोगो तयार होतो त्यांचा पण तो प्रॅक्टिकली हे एकदम चुकीचं आहे खरं तर तुम्ही लोगो बनवताना त्या व्यवसायाची सगळी स्टोरी म्हणजे तो व्यवसाय ऑपरेशन कसा करतो चालवतो कोण त्यांच्या थिंकिंग पॅटर्न काय आहेत ओनर्सची थिंकिंग पॅटर्न काय मॅनेजमेंटची थिंकिंग पॅटर्न काय प्रॉडक्ट काय सांगतो या सगळ्यांचं सा प्रतिबिंब त्या लोगोमध्ये यायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो त्या व्यवसायाचा मालक किंवा जो चालवणार आहे समजा मी आता माझी प्रोसेस अशी आहे की मी या सगळ्या डिटेल घेतल्यानंतर तीन डिझाईन तयार करतो बरोबर त्या तीन डिझाईन त्या व्यक्तीकडे पाठवल्यानंतर हो तो तीस डिझाईन सिलेक्ट करतो जे त्याच्या सबकॉशियस मध्ये माइंड मध्ये चालू असतं बरोबर फॉर्च्युनेटली मी ग्राफॉलॉजिस्ट असल्यामुळे अक्षरावरून व्यक्तींचा स्वभाव ओळखतो तसं तो जो लोगो कलेक्ट करेल तो व्यक्ती तो तसाच लोगो कलेक्ट करतो जशी त्याची थिंकिंग पॅटर्न असते आणि त्यावरून आपल्याला त्या व्यवसायाची स्पीड मल्टिपल करता येते नक्कीच सर हे लोगो बनवायची जी पद्धत आहे याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या असतात सगळ्यात मेन मगाशी जसं सांगितलं इंडस्ट्रीज वेगवेगळ्या आहेत म्हणजे मी सामाजिक संस्थेचे पण लोगो बनवलेले आहेत मी मूवीजची नावं पण डिझाईन केलेली आहेत इंडिज्युअल प्रोफेशनल असतात त्यांची पण लोगो बनवलेले आहेत मॅ मॅन्युफॅक्चरचे मैं। पण लोगो बनवलेले आहेत हे सगळे लोगो बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासाठी असतं व्यवसायात तुम्ही करणार काय आहात त्या संस्थेत तुम्ही करणार काय आहात म्हणजे प्रॉडक्ट तुम्ही काय विकणार आहात सेवा कोणती देणार आहात दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो माझ्याकडे ओनर मी अंकशास्त्रज्ञ असल्यामुळे मी थोडाफार का होईना म्हणजे लोगोवर त्या गोष्टीचा सगळाच इम्पॅक्ट नसतोच परंतु सहसा प्रयत्न करतो की त्या माणसाची जो मेन प्रमोटर आहे त्या व्यवसायाचा त्याची डेट ऑफ बर्थ पण घेतो त्याचा एक लकी कलर पण त्या लोगोमध्ये प्रोवायडेड त्याच्या प्रॉडक्टला तो जर सूट होत असेल तर आपण तो पण टाकण्याचा प्रयत्न करतो आणि मे बी याचाच एक परिपाक असेल की आत्तापर्यंत जेवढी लोकं म्हणजे माझ्याकडे आत्ता तुम्ही सक्सेस स्टोरी बऱ्याचशा ऐकणार आहात त्यांच्या सक्सेसमागचं मी असं न कधीच क्लेम करत नाही की लोगो हा त्यांच्या सक्सेस माग आहे परंतु डेफिनेटली एक कॉन्ट्रीब्युशन त्या लोगोचा असतोच नक्की सर लोगो हा फार इंटरेस्टिंग विषय है अपने क्या कहीं प्रतिक्रिया ही एक प्रतिक्रिया नमस्कार मेरा नाम स्वप्निल जोशी है आ, मैं नवनीत जी को पिछले कई सालों से जानता हूँ और नवनीत जी की खासियत ये है कि आ, वो न सिर्फ लोगोज डिजाइन करते हैं बल्कि उसकी कलर स्कीम क्या होनी चाहिए आपका प्रोफाइल आपके कंपनी का प्रोफाइल आपकी प्रॉस्पेरिटी आपका लाइन ऑफ बिजनेस इन सारी चीज़ों को मद्देनज़र रखते हुए ही डिज़ाइनज लोगो फॉर यू और योर कंपनी एंड मैंने बहुत लोगों को जाना है जिनको उससे फ़ायदा भी हुआ है एंड वो आर डूइंग वेरी वेल इन लाइफ एंड प्रॉस्परिंग एंड मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहता हूँ नवनीत जी का एंड मैं बहुत बहुत उनको मुबारकबाद देना चाहता हूँ इस कार्य के लिए एंड बहुत सारी बेस्ट विशेज भी देना चाहता हूँ एंड आई एंड आई होप एंड आई प्रे की आपके ज्ञान का फ़ायदा ज़्यादा से ज़्यादा लोगों को मिले एंड मे ऑल ऑफ यू एंड ऑल ऑफ अस प्रॉस्पर टुगेदर नवनीत जी ऑल द वेरी बेस्ट यू नक्की सर खूप असे बेस्ट विशेष आहे तुमच्यासोबत स्वप्नील जोशी कलाकार असो मग ते सामान्य व्यक्ती का असे ना फार म्हणजे तुमच्या विद्येचा त्यांना फार हे आहे खूप महत्त्व आहे तर याच अनुषंगाने माझा पुढचा असा प्रश्न आहे की लोगो हा का बनवायचा असतो सर व्यवसाय आता वाढत चाललाय आपण कोविड नंतरची सिच्युएशन बघितली तर आज ऑनलाईन ट्रेंडिंग आहे सगळ्या ठिकाणी तो वेळ वेगळा होता की व्यवसाय माणसाच्या नावाने ओळख ओळखला जायचा आज जनरेशन्स आफ्टर जनरेशन सेम नेम कंटिन्यू होतो तुम्ही हे जग सोडल्यानंतर तो व्यवसाय तुमच्या नावाने नाही त्या लोगोच्या नावाने प्रतिबिंब डोळ्यात राहायला पाहिजे आणि त्यासाठी मग एखादी चहाची टपरी असेल का एखादा फाईव्ह स्टार हॉटेल असेल एखादा रोज हजार रुपये विकणाऱ्या वस्तूचा असेल किंवा कोठ्यावधीचा बिझनेस असेल एक तुम्हाला कॉर्पोरेट टच द्यायचा असेल आज आस तुम्ही कुठं गेलात प्रेझेंटेबल असायला पाहिजे तुमचा व्हिजिटिंग कार्ड जेव्हा आपण पुढे व्हिजिटिंग कार्डवर पण बोलणार आहोत व्हिजिटिंग कार्ड जेव्हा पडतो तर असं हातात बघितलं की वाटायला पाहिजे की हा व्यक्ती म्हणजे तुमची जी पहिली इम्प्रेशन आहे ती वजनदार असायला पाहिजे आणि त्यामुळेच प्रेझेंटेशनचा जो पार्ट आहे तो लोगो करत असतं नक्कीच प्रेझेंटेशन हे फार महत्वाचं असतं म्हणजे कुठचाही मग ते का असे ना मग ते मीडिया असो किंवा कोणता व्यवसाय असो त्यासाठी लोगो हा फार महत्वाचाच असतो आणि या संदर्भात एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली आहे पाहूया काय ती माय नेम इस पवन भट्टर अँड टीच पीपल हाऊ टू रीड And I wanted a logo that actually resembles a lot about reading. It's not only about reading books, but reading it, remembering it, implementing it, and I teach all of this. So I was looking for somebody who could make a logo like that. I was getting a lot of options, like you know, just designer logos. Logos that were looking beautiful, like just a book or just a brain or something like that. And I was not very happy with it because they were only looking beautiful but had no meaning. Now, when I met Naunit Mandaniji, it was a wonderful experience. What he did is he took a lot of information from me. He worked on it, he took some time but then he worked on it and including his numerology experience, including his experience about designing and his experience about analysis of designs in general, he put up a wonderful logo that not only looked beautiful, it also had complete reflection of what I do in terms of my work. He used the right color combinations to mean what I use, plus he used my initials into the logo, yet it looked like a book and it was like a wonderful combination of beauty along with meaning what I was really looking for. And my search kind of stopped and settled when I when I got a final logo design from him. I highly recommend that everybody take his services because he really really uses in-depth knowledge of graphics analysis, signature analysis, numerology and all these things along with beautiful design to make these logos work. नक्की सर खूप छान अशी प्रतिक्रिया होती आणि याच्यामध्ये अंकशास्त्र सुद्धा आहे आणि शिवाय हस्ताक्षरशास्त्र सुद्धा याच्यामध्ये तुम्ही आणता लोगों बनोता ना कौन -कौन तर हे लोगो बनवताना कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात तुम्ही काय बघता मगाशी सांगितल्यासारखं व्यवसायाचं स्वरूप तर बघणं गरजेचं आहे बऱ्याचशा वेळेस माझ्याकडे अशी पण लोक येतात की सर आमची पार्टनरशिप फर्म आहे आता हे बघताच आहात तर हा पार्टनर मला सूट होईल का नाही सिग्नेचर अनालिसिस पण आपण त्यासोबत बऱ्याचशा वेळेस करून घेतो आणि त्याचा फायदा फार जास्त होतो म्हणजे बिझनेसला आपल्याला तो व्यक्ती समजायला लागतो तो व्यवसाय समजायला लागतो ला व्यवसायातले ला की व्यक्ती जे असतात त्यांना ओळखायला सोपं जातं आता एक साधा एक्झाम्पल देतो की लाईक आम्ही सिग्नेचर जेव्हा बघतो एखाद्या वेळेसच्या सिग्नेचरच्या समजा तुमच्याकडे एखादा मॅनेजरवर व्यक्ती आहे म्हणजे आज आपले जे प्रेक्षक बघत आहेत ते पण चेक करू शकतात एखादा व्यक्ती सिग्नेचरच्या खाली दोन लाईन ड्रॉ करतो म्हणजे हा व्यक्ती वेस्टेज ऑफ टाइम फार करणार आहे याच्या <स्णियों> डिसिजन मेकिंग मध्ये फार जास्त असतो तो चेक पॉईंट परत परत बघत असतो मग हा व्यक्ती आपल्याला त्या जागी पाहिजे का एखाद्याची सही, सही, मोटी मोटी सही ता ता लहान असते एखाद्याची सही मोठी असते मोठी सही असणाऱ्यांचे डिसिजन चांगले असतात तर थोडं वेळ घेऊन ते डिसिजन घेतात लहान सही असणारी लोक क्विक डिसिजन मेकर असतात तर या अशा असंख्य गोष्टी आहेत म्हणजे सिग्नेचरमध्ये कोणी राऊंड करतं तरी लोक स्वतःबद्दल लपवतात तर या बऱ्याचशा गोष्टी बद्दल पण आपण गाईड करत असतो लोगो नो डाऊट आपला मेन पार्ट आहे पण याबद्दल पण गायडन्स करणं तेवढंच गरजेचं आहे नक्की सर महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये असतं मार्गदर्शन आणि ज्या व्यक्तीला हे मार्गदर्शन मिळालं त्याचा व्यवसाय नक्कीच सक्सेस होतो आणि अशापैकीच आपल्याकडे एक प्रतिक्रिया आलेली आहे पाहूया काय ती नमस्कार माझं नाव रमेश तुषणीवाल व्यवसायाने मी रिअल इस्टेट कन्सल्टंट आहे वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी मी रिअल इस्टेट कन्सल्टिंगचा कन्सल्टन्सीचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तो नक्कीच सोपा नव्हता जेव्हा व्यवसायाची सुरुवात करायची ठरवली तेव्हा सर्वप्रथम लोगोची गरज होती आणि नवनीतजीच्या लोगो डिझाईनबद्दल बरंच त्यांच्या चर्चासत्राद्वारे ऐकलं होतं म्हणून सर्वप्रथम मी माझा लोगोचं डिझाईन नवनीतजीकडे गेलो नवनीतजीनी लोगो डिझाईन करताना बऱ्याच बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिलं आणि त्याचं महत्त्वही मला त्यावेळी सांगितलं त्यावेळी तर ते कळलं नाही पण आता वेळोवेळी त्याची प्रचिती येते मागचे अडीच वर्ष झाले नवनीतजींनी दिलेला लोगो आणि व्हिजिटिंग कार्ड मी अविरतपणे वापरत आहे कष्टाला जेव्हा अशा लोगोंची साथ मिळते तेव्हा यश काय असतं हे चाखायला मला नक्की नक्कीच मिळालं आणि आज या सर्व यशाचं श्रेय मी नवनीतजींना देतो आणि अशीच त्यांनी माझ्यासारख्या नवख्या लोकांची कारकिर्द घडवावी आणि हीच विनंती धन्यवाद खरं तर लोकोबद्दल माझ्या मनात ते खूप प्रश्न आहेत आणि खूप क्युरियोसिटी आहे नक्की काय काय आहे याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी हे आपण जाणूनच घेणार आहोत मात्र इथे वेळ झाली का शॉर्ट ब्रेकची ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण चर्चा करतोय लोगो हे व्यवसायाचे प्रतिबिंब या विषयावर आणि यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर नवनीत मानधनी सर सर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सर खरं तर म्हटलं तर तुम्ही अंकशास्त्र सुद्धा म्हटलं आहे आणि मग ह्या अंकशास्त्राचा आणि लोगोचा काही संबंध असतो का मोठ्या कॉर्पोरेट बिझनेसच्या बाबतीत विचार केला तर नक्की कमी येईल संबंध पण तो आपण आज विचार करतो आहे की पोस्ट कोविडमध्ये एक लहान व्यावसायिक असेल आणि जे नवीन नवीन स्टार्टअप वगैरे आहेत सुरुवात आहेत एक व्यक्ती दोन व्यक्ती चार व्यक्ती जे प्रमोटर्स आहेत तर यांचा फार जास्त याच्यात मी अंकशास्त्राचा यात म्हणजे उपयोग करतो मेनली त्यांच्या डेट ऑफ बर्थ आपण घेत असतो त्यांना असणारा लकी कलर पण आपण लोगोमध्ये जर जमत असेल त्या व्यवसायाला तर वापरतो कारण कलरचा फार जास्त इम्पॅक्ट तुम्हाला लोगोमध्ये दिसतो एक साधा एक्झाम्पल सांगायला गेलं तर कोणताही प्रॉडक्ट खाण्यापिण्याशी रिलेटेड असेल तर तिथं तुम्हाला रेड कलर दिसणारच आहे कोणताही प्रॉडक्ट तुम्हाला युनिक दिसत असेल तर ब्लॅक कलर दिसणारच आहे कोणताही प्रॉडक्ट एखादा लाईक मेडिसिन रिलेटेड असेल ग्रीन कलर दिसणारच आहे तर कोणत्या व्यवसायाला कोणता कलर असायला पाहिजे त्यासोबत त्या व्यक्तीची जन्मतारीख आणि त्याला तो कलर सूट होणार आहे का एक्झॅक्ट अपोजिट तर नाही आहे ना हे सगळं कॉम्बिनेशन पण आपण यूज करत असतो नक्की सर खूप म्हणजे इंटरेस्टिंग हा विषय आहे म्हणजे कलर सुद्धा आपल्याला ते त्या व्यक्तीच्या राशीनुसार आपल्याला सूट लागतं आणि भरपूर लोक जे आहे आपले प्रेक्षक आहेत त्यांना या, या लोगोचा खूप फायदा झालेला आहे पाहूया त्यापैकीच ही एक प्रतिक्रिया चांडक ओनर ऑफ सन कम्प्युटर्स जस्ट नाऊ कम्प्लीटेड ट्वेंटी सोचा की नया लोगो हमने हमने ये काम हमने बहुत ही creative, बहुत ही डायनामिक नवनीत मानधनी सर को दिया और उन्होंने बहुत ही अच्छा लोगो डिज़ाइन किया है आ, उन, उन्होंने उनको हमने एक ही रिक्वायरमेंट बताई थी कि हमारे लोगों में मुझे बालाजी का तिलक चाहिए था तो उन्होंने हमारे यू में बहुत ही सुंदर ऐसा तिलक बनाया है जो हमें बहुत ही अच्छा लगा वी आर वेरी हैप्पी फॉर दिस और बाकी भी बहुत डिज़ाइन सुंदर किए उन्होंने लोगों का इनफैक्ट बोल्ड लेटर्स कलर कॉम्बिनेशन उन्होंने हमारे झोड़ी एक साइन के हिसाब से आ, कलर बर्थडे के हिसाब से ये सब बनाया है एंड हरेक का इम्पोर्टेंस उन्होंने सिग्निफिकेंस बताया एंड वी आर वेरी हैप्पी विद दिसको एंड ऑलमोस्ट सभी हमें चार महीने हो गए हैं काफ़ी पॉजिटिव वाइब्स है एंड लॉट ऑफ कस्टमर्स आर फुटफॉल भी अच्छा है एंड हिट टू स्टाइल भी बहुत अच्छा है सो ओवरऑल वेरी हैप्पी एंड नवनीत भाई थैंक यू वेरी मच फॉर दिस एंड विश यू ऑल द बेस्ट खरंच प्रेक्षकांच्या हे चेहऱ्यावरूनच दिसतं की ते किती समाधानी आहेत खरं तर हे सगळं तुमचंच मार्गदर्शन आहे सर आणि ह्या मार्गदर्शनाच्या संदर्भातच माझा पुढचा प्रश्न आहे की व्यवसायामधील काही महत्वाचे सुद्धा व्यक्ती असतात आणि त्यांची सिग्नेचरसुद्धा असते सर तर त्यासाठी पण तुम्ही मार्गदर्शन करता का मागे मी बरेचसे लेख किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर याच्याशी रिलेटेड आपला एक नवनीत क्रिएशनचा युट्यूब चॅनल पण आहे त्यावर पण दिलेला आहे माझं असं ठाम मत आहे की आपण जे जन्माला येतो म्हणजे जसं व्यवसायाचा प्रतिबिंब लोगो आहे तर माणसाचा प्रतिबिंब त्याची सिग्नेचर असते आणि त्या सिग्नेचरवरून त्या व्यक्तीत बदल पण करता येतात आणि तो काय आहे हे ओळखता पण येतं hmm. माझे एक फार मोठे पुण्यातले लाईक व्यव म्हणजे मोठा व्यवसाय त्यांचा ग्रुप आहे त्यांच्या आम्ही की एम्प्लॉयरचा सगळ्यांचा ॲनालिसिस केला होता आणि त्यातून आम्हाला लक्षात आलं होतं की दोन तीन जण त्या ऑर्गनायझेशनसाठी योग्य नाही आहेत आणि दोन तीन जण फार जास्त उपयोगाचे आहेत आणि त्यानुसार जेव्हा आम्ही त्या व्यवसायाची प्लॅनिंग केली तर नक्कीच त्याचा फायदा झाला तर सिग्नेचर व्यवसायाची असो म्हणजे लोगो आणि व्यक्तीची असो म्हणजे सिग्नेचर हे दोन्ही व्यवसायाच्या प्रगतीसाठी फार जास्त महत्वाचे आहेत नक्की सिग्नेचर ही फार महत्वाचीच आहे आणि लोगोही तितकाच इत महत्वाचा आहे आणि असेच काही प्रेक्षक आहे आपल्यासोबत ज्यांनी याचा फायदा घेतलेला आहेत पाहुयात त्यापैकीच ही एक प्रतिक्रिया नमस्कार मी दादा गुजर सिलाई आणि सिल्वर लिफ या महाराष्ट्रातील दोन्ही ब्रँडचा मी फाउंडर सिलाई आणि सिल्वर लिफ हे तुम्हाला माहितीच असेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सिलाई आणि सिल्वर लिफची चाळीस फ्रँचायझी आणि पंधरा कंपनी ओन स्टोर्स आहेत या दोन्ही ब्रँडचं जेव्हा लोगो आणि डिझायनिंगबद्दल आमच्या चर्चा झाली विषय निघाला की आता या ब्रँडचं महत्त्व आम्ही आमच्या वाचनात आलं आणखी त्यावरची चर्चा झाल्यानंतर या ब्रँडचं किती महत्त्व आहे हे पटलं आणि त्याविषयी काही चर्चा करण्यासाठी माझे मित्र नवनीत मांधनी यांना मी बोलवलं त्यांच्यावर चर्चा केली त्या चर्चेतून मला बऱ्याच गोष्टी माहिती पडल्या ब्रँडचं महत्त्व हे त्या ब्रँडच्या लोगोवरती खूप अवलंबून असतं लोगोचा फॉन्ड कसा आहे त्याची स्कीम काय आहे या लोगोच्या फॉन्डमधील जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामुळे तुमच्या ब ब्रँडकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा होतो काही काही ब्रँड इतके किचकट असतात वाचण्यासाठी काहीच कळत नाही या किचकटपणामुळे ते ब्रँड लोकांपर्यंत पोचायला वेळ लागतो तर या ब्रँडमध्ये कलर स्कीमचा एवढा महत्त्व असतं की काही काही रंग जे असतात ते लोकांपर्यंत पटकन पोहोचतात तर काही कलर असतात की लोकांच्या लोक्यात बघवत नाहीत एवढे डार्क आणि भडक कलर असतात की लोकांना ते पाहवत नाहीत म्हणजे कलर स्कीम आणखी ब्रँडमधली अक्षरं म्हणजे फाऊंड म्हणतात फॉंड म्हणतात त्याला ते, ते सर्व परफेक्ट असेल तरच तुमचा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचतो या ब्रँडच्या कलर स्क्रीममध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत रंगाचं शास्त्र आहे आणि हे रंगाचं शास्त्र हे शा प्रत्येक माणसाच्या मनावरती काहीतरी प्रतिबिंबित करत असतं त्यामुळे ह्या रंगाची रंगसंगती त्या ब्रँडचा कोणता व्यवसाय आहे यावरती अवलंबून असतो हे मला डॉक्टर नवनीत मांधेंकडून कळालं अशा बऱ्याच गोष्टींमुळे या रिलेटेड असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडूनच सिलाई आणि सिल्वर लिफ हे आमच्या दोन्ही मोठ्या कंपन्यांचे ब्रँड आम्ही त्यांच्याकडून करून घेतले आणि खरोखर सांगू का या ब्रँडमधील आम्ही नवीन नाविन्य आणल्यानंतर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला व्यवसायात थोडाफार प्रमाणात का आसे ना, पन असे ना पण या एखंदर सिच्युएशनमध्ये उन्नती झाली असं मला वाटतं त्यामुळे या ब्रँडच्या जे प्रवर्तक आहेत डॉक्टर नवनीत मानधनी यांचे खूप खूप आभार मानतो नक्कीच खूप बोलकी अशी प्रतिक्रिया होती सर लोगो विषय ज्यांनी तुम्ही त्यांना मार्गदर्शन दिलं आणि त्यांचा व्यवसाय जो आहे फार त्यांनी उत्तम सक्सेस त्याच्यामध्ये त्यांनी मिळवलेली आहे आणि याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न आहे लोगो तर हा महत्वाचाच आहे मात्र त्याच्या व्यक्तिरिक्त आणखीन कोणत्या गोष्टी अशा महत्वाच्या असतात एक गमत म्हणून सांगतो की आता कार्यक्रम बघत असतील लोक आपण व्हिजिटिंग कार्ड बघतो लोकांचे बरोबर ज्यांच्या पण व्हिजिटिंग कार्ड टू सायडेड असतात अशा लोकांच्या व्यवसायामध्ये तो जो मालक असतो किंवा तिथं काम करणारी लोक त्यांचे मूड स्विंग होतात कधी कधी एकदम हंड्रेड पर्सेंट ते एकदम एनर्जेटिक असतात कधी कधी एकदम निगेटिव्ह झालेले असतात म्हणजे व्हिजिटिंग कार्ड कधी पण टू सायडेड प्रिंटेड असू नये आणखी एक म्हणजे आम्ही गमतीने म्हणत असतो की उभे जे व्हिजिटिंग कार्ड असतात त्यामध्ये जर नवरा व्यवसाय चालवत असेल तर बायकोची ढवळाढवळ असते त्या व्यवसायात म्हणजे अशा असंख्य गमती आहे म्हणजे गमतीचा भाग वेगळा पण तुम्ही कार्ड कार्डमध्ये तुमचा लोगो कुठं प्रिंट व्हायला पाहिजे तुमचं नाव कुठं असायला पाहिजे अननेसेसरी गोष्टी एखाद्या जणांचा व्हिजिटिंग कार्ड लाईक पॅम्पलेट असतो तो बऱ्याचशा माहिती ते नयेत कोणता कलर त्याचा वापरायला पाहिजे या पण आपण सांगतो लेटर हेड आहे इन्व्हलप आहे ते पण त्यासोबत आपण सगळं बनवून देत असतो नक्की सर लोगो हा फार महत्वाचा तर आहेच आणि कोणाला जर व्यवसाय करायचा असेल तर प्रेक्षकांच्या मनात सर्वप्रथम हाच प्रश्न असतो की खर्चाचं नक्की काय आहे आणि ही दुसरी गोष्ट अशा प्रेक्षकांना जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर त्यांनी कशा प्रकारे संपर्क साधावा सगळ्यात पहिले मी न्युमोलॉजी वगैरे हे सगळं हॉबीमधून सुरुवात झालेलं होतं नंतर आपण त्याला प्रॉपर प्रोफेशनल स्टाफ हायर केलेला आहे डिझायनर वगैरे सगळे आहेत आणि सुरुवातीला तर शंभर दोनशे लोगो सगळे मित्रांचे वगैरे बनवले आता आपण हे प्रोफेशनली करतो आणि याची जी फीस असते ती चोवीस हजार रुपये असते लोगो डिझायनिंगची त्यामध्ये आपण एंड टू एंड लोगो फायनल करून व्हिजिटिंग कार्ड वगैरे सगळं त्यांना ते तयार करून देतो सेकंड गोष्ट कोणाला सिग्नेचर अनालिसिस वगैरे करायचं असेल तर त्याची फीस ट्वेंटी फोर हंड्रेड वगैरे असते आणि त्या पलीकडे जाऊन मी हे म्हणेल की प्रत्येक गरजू जो हा कार्यक्रम बघतोय आपल्याला कोविडनंतर स्वतःशी पण लढायचं आणि व्यवसायाशी पण लढायचं आणि मोठं व्हायचं आपण असंख्य प्रयत्न करत असतो बिझनेसला मोठं करण्यासाठी तर माझं हे म्हणणं आहे की जो टेक्निकल चेंज आहे आपल्या व्यवसायातला तुमची जी प्रतिमा आहे तुमचा लोगो तुमची सिग्नेचर एकदा बदलून तर बघा नक्कीच तुमच्या व्यवसायावर फार मोठा परिणाम होईलच नक्कीच सिग्नेचर बदलल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या करिअरमध्ये खूप बदल असा घडतो घडतच असतो तर सर तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद आता वेळ होते इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार